देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या धिमाकात साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने विविध सेवाकारी असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने खांदा कॉलनी सेक्टर 1 येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेट भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आनंद ढवळे, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, अमरीश मोकल, भीमराव पोवार, शशिकांत शेळके, खांदा कॉलनी महिला अध्यक्षा राखी पिंपळे, आशा मुंडे, आरती तायडे, रामनाथ पाटील, संतोष आगलावे, अक्षय सिंग, विश्वजीत पाटील, चिन्मय समेळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मी सगळ्यात आधी रोटरी क्लबचं आणि या रोटरी ब्लड बँकचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो सेवा पंधरवडा आयोजित केलाय त्यातल्या रक्तदान शिबिरासाठी आज आपल्याला या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. खरं तर संपूर्ण देशभरामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस काल 17 तारीख ते 2 ऑक्टोबर गांधी जयंती या कालावधीला सेवा पंधरवडा म्हणून साजरा करायचं ठरवलेलं आहे आणि या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत. काल सकाळी एकीकडे भारतीय जनता पार्टी सेवा पंधरवडा कार्यक्रम करते तर केंद्र सरकार राज्य सरकार याला सुशासन पंधरवडा म्हणून देखील साजरा करते. काल सकाळी 7:30 वाजता मी पनवेल महापालिकेच्या स्वच्छता लीग मध्ये पनवेल स्वच्छता लीग मध्ये सहभागी झाले. त्याच्या बरोबरीनं मी सकाळी 9:30 वाजता आपल्या खारघर मध्ये मानसिक दृष्ट्या जे दिव्यांग आहे त्यांना किट वाटपाचा कार्यक्रम होता त्याच्यात सहभागी झालो. मी 10:30 वाजता एका ITIच्या कौशल्य विकास कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची ज्यांना पारितोषिक मिळाली देशभरामध्ये कार्यक्रम झाला. पंतप्रधानांचं सुद्धा युट्यूबला तुम्ही भाषण पाहू शकाल. त्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान देखील सहभागी झालेले होते. मी कालच रेल्वे स्टेशनवरती 13 पंथी युवक समाज आहे की ज्यांनी देशभरामध्ये काल एका दिवसामध्ये 3 लाख रक्त बाटल्या गोळा केल्या रक्तदान झालं अशा पद्धतीच्या एका महत्वाकांक्षी कार्यक्रमात देखील मी सहभागी झालो. भाजपचे आज देखील जसं इथे रक्तदान शिबिर आहे तसं कळंबोलीला आहे तसंच आज खारघरला आहे, कर्जतला 2 ठिकाणी आहे, मयुरेश शेतकर आमचे उरणला जाणार आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन आहे. दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांचा 20 तारखेला वाढदिवस आहे आणि त्या दिवशी दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये एकाच वेळेला 13 ठिकाणी रक्तदान शिबिर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे. याचा अर्थ भारतीय जनता पार्टी पंतप्रधानांचा वाढदिवस कुठेतरी देवाची आरती करून पूजा करून फक्त साजरा करत नाही. भारतीय जनता पार्टी पंतप्रधानांचा वाढदिवस कुठेतरी रुग्णालयामध्ये आपली 5 प्रकारची फळं म्हटलं पौर्णिमेला लागतात तशी 5 फळं देऊन आम्ही कुठला वाढदिवस प्रतिकात्मक साजरा करणार नाही. खऱ्या अर्थानं राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्यांना सेवा अपेक्षित होती त्यांचा आदर्श ठेवून आज राष्ट्रपुरुष असं ज्यांचं खऱ्या अर्थानं वर्णन करू शकतो ते पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्रांतपणानं मेहनत घेत या देशाची सेवा करतायत. त्यांच्या वाढदिवसापासूनचा हा सुरू जाणारा सेवा पंधरवडा हा प्रत्यक्ष कामाच्या रूपानं साजरा करणार आहे.